आज परळीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होत असलेल्या रस्त्याच्या विकास कामावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये वादाची लढाई सुरू झालेली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून भूमिपूजनास सुरुवात झालेली आहे. या दरम्यान झालेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. ही कामं भाजपच्या माध्यमातून होत आहे असं म्हणणं हा त्यांचा गोड गैरसमज असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या विकास कामावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संघर्ष निर्माण झालेला आहे. परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 60 ते 62 कोटीच्या नवीन कामाचं आज या ठिकाणी भूमिपूजन होत आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हा सर्व विकास निधी या परळी विधानसभा मतदारसंघाला मिळाला. काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना असं वाटतंय की पूर्वी आम्ही आणलेला हा निधी आहे, पण त्यांचा हा गोड गैरसमज आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, नवीन सरकार स्थापन झालं, त्याच्यानंतर CMGSY च्या राज्यातले पूर्वी दिलेले सर्व कामं ही रद्द करण्यात आली आणि रद्द केलेली कामं नंतर मे महिन्यात या ठिकाणी पुन्हा मंजूर करण्यात आली. ती कामं निवडून नवीन आलेल्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून ती झाली. भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की आम्ही आणलेल्या कामाचं भूमिपूजन होत आहे, तर केजमध्ये CMGSY का नाही आणला, त्यावेळेस तुम्ही आणला होता, त्याच्यानंतर पुढे काय झालं, गेवराईमध्ये काय झालं हे सांगावं. आता मागच्या गोष्टी सगळ्या आमच्या आहेत, 50 वर्षापूर्वीच्याही गोष्टी ते म्हणतील आमच्या आहेत, याला अर्थ नाही. लोकांना माहिती आहे की काम कोण करतं आणि कोण करत नाही आणि कोण निधी आणू शकतो आणि कुणी 5 वर्षात मागच्या आणला नाही हे सुद्धा जनतेला माहिती आहे. म्हणून तर 2019 निकाल विधानसभेच्या निवडणुकीचा असा लागला. जर या ठिकाणी त्यांनी एवढी जर कामं केली असती तर जनता त्यांच्या मागे उभी राहिली असती.